नमस्कार, मी लक्ष्मण दातखेळे. आपल्या आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रुबी मेडिकल सर्व्हिसेस अँड कथे डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे 1.5T MRI या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमचे सिनियर करेस्पॉन्डंट सचिन डेरे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. उत्तर पुणे जिल्ह्यातील अत्याधुनिक सेवा पुरविणारी ही एकमेव संस्था आहे. या सोहळ्याच्या प्रसंगी शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर परवेज ग्रेट, जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल शेठ बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवदत्त निकम, शिवनेरभूषण शिक्षण महर्षी तात्यासाहेब गुंजाळ, जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद राऊत, जुन्नर तालुका शिवसेना अध्यक्ष माऊली शेठ खंडागळे, अरुण गिरे, अभिजित शेरकर, डॉक्टर श्रीवसव डोळे, IRIA चे माजी अध्यक्ष जिग्नेश ठक्कर, डॉक्टर संजय गोसावी, डॉक्टर संतोष दसासे, JTMPA चे अध्यक्ष डॉक्टर शशांक फापाळे, ATMPA चे अध्यक्ष डॉक्टर संतोष शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष शिरीष जठार, रोटरी क्लब नारायणगाव हायवे शाखाचे अध्यक्ष अण्णा थोरात, शिवसेना नेते गणेश कवडे, प्रसन्न काठोडे, कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालिका डॉक्टर पिंकी कथे, संचालक डॉक्टर पंजाब कथे, आर्यन कथे, रिधिमा कथे, तसेच जुन्नर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला आलेले जे सर्व मान्यवर मंडळी यांचं रुबी मेडिकल सर्व्हिसेस आणि डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटरतर्फे हार्दिक अभिनंदन, मनापासून स्वागत करतो. खूप वर्षापासून आपल्या या भागाला ही 1.5 टेस्ला MRI ची गरज, फार प्रचंड गरज होती आणि ही गरज पूर्ण आपली रुबी मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच आपले ग्रँड सर की त्यांच्याबद्दल एक थोडंसं एक 2 मिनिटात मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की ते एक आपल्या या रुबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यानंतर त्यांचं सेकंड लार्ज कार्डिओलॉजी सेंटर पूर्ण इंडियामध्ये आहे. त्यांनी जवळपास ग्रँड सरांनी 4 लाख NGO, 1 लाख प्लॅस्टी आणि ते मॅनेजिंग ट्रस्टी आहेत रुबी हॉलचे. त्यानंतर त्यांचे 3 हॉस्पिटल आहेत आणि 23 MRI सेंटर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि साऊथमध्ये कुठेतरी बऱ्याच जागी त्यांनी केले. त्यानंतर लार्जेस्ट हॉस्पिटल गव्हर्नमेंट इन वेस्ट इंडिया. त्यानंतर त्यांनी जवळपास युगांडामध्ये सुद्धा त्यांनी MRI सेंटर सुरू केलेत आणि न्यू प्रोजेक्ट्स सरांचे एक पेट स्कॅन, त्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट 26 ड्यू दिस इयर, लिव्हर ट्रान्सपरंट 130 केलेले आहेत त्यांनी, किडनीचे जे ऑपरेशन्स आहेत किडनीज ट्रान्सपरंट त्यांनी 3000 केलेले आहेत आणि 18,000 म्हणजे जवळपास ते दरवर्षी 18 कोटी रुपये चॅरिटी करतात. म्हणजे आपल्याला 18 कोटी आपल्या म्हणजे मला सांगा म्हणजे आपल्यामध्ये जे बसलेले आहेत ते असे आपल्या या कार्यक्रमाचे जे पाहुणे आहेत आणि आपल्या रुबी मेडिकल सर्व्हिसेसचे चीफ आज डॅम आहेत. त्यानंतर आंबेगाव तालुक्यात सुद्धा 2 डॅम आहेत आणि खूप सुंदर त्यांनी या एरिया डेव्हलप केला असे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले माजी खासदार आढळराव पाटील साहेब. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सुंदर तालुक्याचे खूप मन मिळवू डाऊन टू अर्थ आणि सर्वांना मित्रतेचे भावना प्रत्येकाच्या गरीब गरजू लोकांना कामात येणार आहे आणि सुंदर त्यांची वाणी आणि त्यांच्या बोलण्यामध्ये फार प्रचंड पॉवर आहे. ते असे आमचे मित्र आपल्या सुंदर तालुक्याचे आमदार साहेब आमदार शरददादा सोनवणे साहेब, त्याचसोबत तात्यासाहेब गुंजाळ साहेब जे शिक्षण महर्षी आहेत,
आणि आपल्या या जुन्नर तालुक्यात आणि IMA चे प्रेसिडेंट आपल्या या शिवनेरी IMA चे प्रेसिडेंट राऊत सर, त्यानंतर आमच्या लायन्स क्लबचे जठा साहेब आणि आम्हाला प्रचंड चांगलं गायडन्स करणारे आमचे ठक्कर सर, आणि खरोखर हा प्रोजेक्ट जो आता इथं अस्तित्वात आला आणि माझी ग्रँड सरांसोबत भेट करून देणारे आमचे डॉक्टर घोसावी सर, की ज्यांच्यामुळे आमच्या दोघांची भेट झाली आणि तिथून हे सर्व सुरू झालं. तुमच्या मागं बसले आहेत खासदार साहेब ते घोसावी सर, सिनियर मोस्ट रेडलाइस्ट, आणि डॉक्टर फेंके, आणि आमचे आपल्या आजच्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री, मी आत्ताच त्यांना परवा भेटून आलो, त्यांचं पूर्ण फिक्स झालं होतं आपल्या या कार्यक्रमाला यायचं, पण अमित शहाजींनी त्यांना दिल्लीला बोलवलं, आपले मुख्यमंत्री साहेब आणि ते दोघेही जण त्यांना वेळेवर जावं लागलं, तर आजच्या कार्यक्रमाला 100% त्यांची हजेरी होती, पण त्यांनी म्हटलं की पंजाबराव माझा स्पेशल पर्सनल असिस्टंट मी तुमच्यासोबत पाठवतो, तर आपले आजच्या कार्यक्रमाला जे आलेले आहेत प्रसन्न काठोडे, हे म्हणजे फार साहेबांचं सर्व काम हे पाहतात, खूप मनापासून ते काम करतात त्यांच्यासाठी, आणि शेरकर साहेब समोर आलेले, आपले गिरे साहेब, भरपूर प्रचंड सार मोठ्या मोठ्या पदावर असणारी मंडळी जे स्टेजवर बसण्यासारखी आहे ते आज ते सर्व या कार्यक्रमाला हजर राहिलेले. रुबी मेडिकल सर्व्हिसेस अँड डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या असोसिएशनमुळं आज आपल्याकडे प्रचंड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जे 1.5 टेस्ला MRI ज्याच्यामध्ये सर्व MRI होतात, MRI NGO होतोय, MRCP होतोय, ॲबडमन पेल्विस हे MRI होत आहेत, MRI विनोस्कोपी होत आहे, सर्व टोटल MRI आपल्या या मशीनमध्ये होतात. मला तुम्ही सांगा की या 1.5 टेस्ला MRI साठी आपल्याला, आता माझ्याकडे आपल्या कथे डायग्नॉस्टिक सेंटरला MRI होता 10 वर्षापासून, तो MRI होता, तो MRI आपण आता तांझानियाला शिफ्ट केला, तिथं गरीब भरपूर गरजू लोक आहेत, पण ती मशीन आता त्याची गरज आता अशी झाली होती की अपडेशन पाहिजे होतं, एकदम न्यू मशीन पाहिजे होती, कारण की ती पॉवर आपल्याकडे नव्हती, ती एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट, मग त्याच्यासाठी कोणीतरी आपल्यासोबत मोठा माणूस एखादा लागेल, मग सरांचा आम्हाला ग्रँड सरांचा सपोर्ट मिळाला डॉक्टर गोसावींच्या सान्निध्यात राहून, आणि दोघांनी मिळून आम्ही हे एक मोठं सेंटर इथं उभं केलं. हे सेंटर उभं करत असताना आम्हाला हे जे बिल्डर आहेत पाटे साहेब, राजूभाऊ पाटे मागं बसलेले आहेत, त्यांचीसुद्धा खूप आम्हाला मदत झाली, त्याचसोबत MSEBनं सुद्धा आपल्याला प्रचंड इथं लवकरात लवकर फास्ट इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून दिली. आज 1.5 टेस्ला MRI आल्यामुळं आपल्या जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात सर्व ऑपरेशन पॉसिबल झाले. जर समजा एखाद्याला पॅरालिसिस झाला तर पॅरालिसिसचं नियोजन इथं करायचं की पुण्याला पाठवायचं याचा आयडिया आपल्याला या मशीनमध्ये येऊन जाईल. जे काय आपल्याला समजा ब्लड ब्रेनला जातंय तो खरोखर सप्लाय बरोबर होतो की नाही, कुठं काही अडचण आहे का, कुठं ब्लॉक झालेलं आहे का ब्रेनमध्ये, ते लगेच आपल्याला लक्षात येतं. पॅनक्रियासमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे का, फार प्रचंड ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, जीव जाऊ शकतो आपला, अशा कितीतरी आजार आहेत की ते तुम्ही जर MRI केला तर लगेच आपल्याला पटकन कुठल्या डॉक्टरांकडे जायचं आहे, त्या डॉक्टरांनी काय नियोजन करायचं आहे, हे इन्व्हेस्टिगेशन केल्याशिवाय काही शक्य नाही. आता जर तुम्हाला माहीत असेल सर्वांना की आता कोणीही विदाऊट इन्व्हेस्टिगेशन एक टॅबलेट्स खायला सुद्धा तयार नाही, काय झालं नेमकं हे जोपर्यंत समजत नाही पेशंटला तोपर्यंत कोणी आता टॅबलेट्स घेत नाही, कारण की लोकांना आता सर्व कळायला लागलं, फक्त हे पॉवर लोकांना समजत नाही, 1.5 काय, 0.2 टेस्ला काय, 0.3 टेस्ला काय. माझं साध्या भाषेत सांगणं असं आहे की ही मशीन अशी आहे याच्यामध्ये सर्व MRI इमेज क्वालिटी एकदम चांगली आल्यामुळं डॉक्टरांना रिपोर्ट करायला एकदम सोपं झालं, म्हणजे चुका होणारच नाहीत रिपोर्टमध्ये. नकळत रेडॉलॉजिस्ट कडून एखाद्यामध्ये पाहण्यामध्ये चूक होऊ शकते, तो माणूस आहे, पण ते इमेजमध्ये जे आलंय ते आलेलंच आहे. तर इतकी सुंदर आणि चांगली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आली, खरोखर मी तुम्हाला सांगतो की आपल्यासाठी हे भाग्याची गोष्ट आहे की आपले सर्व पेशंट्स, त्यांचे सर्व जे जीव वाचणार आहेत, त्यांचा पैसा वाचणार आहे. आज पुण्याला मुंबईला जर जातील तर त्यांचा एक 2 दिवस आज जर MRI केला तर म्हणतात संध्याकाळी MRIचा रिपोर्ट मिळेल, त्यांना कुठं जायचं, त्यानंतर आपल्यासोबत 2 माणसं लागतात, नंबर लवकर लागत नाही, त्यांनी जर अपॉइंटमेंट घेऊन MRI होतं 10-10 पेशंट पहिलेचीच लाईन लागलेली असते. इथं तर तुम्हाला माहिती आहे कथे सर ओळखीच्या लगेच फोन लागलो, सर लवकर नंबर लावा, लगेच कामं होतात, म्हणजे ओळखी असल्यामुळे आपल्याला एक तर आपल्याला रिपोर्टची क्लॅरिटी येते. कथे मॅडमचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे या जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये, त्यांनी 12 वर्षापासून त्या प्रॅक्टिस करतायत, शी इज अ पायोनियर इन दिस एरिया रेडॉलॉजिस्ट म्हणून. आता त्यांच्या हाताखाली 4 रेडॉलॉजिस्ट आहेत,
आणि फार मोठ्या सुरुवात जुन्नर, मंचर, आडेफाटा, नारायणगाव आणि हे आता पाचवं ग्रँड सरांसोबत आपण हे सेंटर सुरू केलं. आणि ग्रँड सरांचा आशीर्वाद जर आपल्याला असला तर मला असं वाटतं आपण पूर्ण भारतामध्ये असे 500 सेंटर उघडू. कारण का होते, जी मोठी माणसं, मोठी माणसांची जर आपल्याला आशीर्वाद असेल आणि त्यांचं आपल्याला मार्गदर्शन असेल, आणि ग्रँड सर म्हटलं तर खरोखर आपल्यामध्ये जे आज त्यांनी वेळ दिला सरांना भेटायला जायचं, ते आपल्याला जवळपास 2 तास तिथं वेट करावं लागतं. सरांनी हजारो लोक, लाखो लोकांचे जीव वाचवले. फार मोठे व्यक्ती आपल्यामध्ये बसलेले आहेत. मला तरी असं वाटतं की जर कुठलीही अडचण आली, काही आली, तुम्ही सरांसोबत डायरेक्ट जरी तिथे जाऊन भेटले तर सर कोणाशीही बोलतात, त्यांना अजिबात कुठले. पण माझा स्वतःचा अनुभव आहे, मी स्वतः पाहिलं तिथे मोठे मोठे नेते मंडळी येवो की गरीब येवो की कोणी, सर्वांना सुंदर ट्रीटमेंट त्यांच्या हॉस्पिटलला मिळते. आणि आज आपल्या या कार्यक्रमाला मोठी मोठी माणसं आलेली आहेत. जरी गर्दी, आपण खूप काही लोकांना जास्त इन्व्हाइट केलं नाही, जी आपली जवळची मंडळी, आता सर्व डॉक्टरांची गर्दी 9:30 नंतर होईल, कारण त्यांच्या ओपीडी वगैरे सर्व संपल्यानंतर येतील. पण आज जे मी कुठलंही उद्घाटन आपलं कथे डायग्नॉस्टिक सेंटर, आपल्या जवळची माणसं त्यांच्या हातूनच आपण करतो. आमदार साहेबांचा आम्हाला प्रचंड चांगली, आपल्या सर्व सेंटरला कुठेही काही अडचण आली तर आपल्या ते पाठीमागं उभं राहतात. कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना खूप काही मान लागत नाही, मी भेटलो सुद्धा नाही त्या दिवशी, फक्त एक साधी पत्रिका दिली घरी आणि एक फोन लावला आणि एक व्हॉट्सअप केला, लगेच त्यांनी एस म्हणून लिहिलं आणि बऱ्याच लोकांना पत्रिका पाठवल्या, त्यांचा अजून त्यांनी व्हॉट्सअपही उघडलेलं नाही. म्हणजे हा खरोखर मी तुम्हाला, हे व्यक्ती फार मोठे होणार आहेत भविष्यामध्ये. जेव्हा आपण डाऊन टू अर्थ राहतो आणि सर्वांना घेऊन चालतो तेव्हा माणूस, माणसाची प्रगती व्हायला लागते. डॉक्टर डोळे सुद्धा इथं आलेले आहेत. ग्रँड सर डॉक्टर डोळे फाउंडेशन इनका बहुत बड़ा आहे. हा, ते सुद्धा आलेले आहेत. सर्व चांगले माणसं. आपण या मशीनमधून आपण जास्तीत जास्त चांगल्या पेशंट, जेवढे पेशंट्स असतील ज्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते वाचवण्याचा प्रयत्न करू. गरीब पेशंटसाठी कुठल्या काही अडचणी असल्या तर जे काय आपल्याला रुबी मेडिकल सर्व्हिसेस कथे डायग्नॉस्टिक सेंटरतर्फे जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू आपण. पण जास्त सहकार्याची भावना यासाठी ठेवू नका, त्यात इन्व्हेस्टमेंट खूप लागलेला आहे. त्यामुळं आपले 6,000 रुपये आपण इथं घेतो एका MRI चे. याच MRI चे पुण्यामध्ये अशा चांगल्या मशीनवर जर MRI करायचा असला तर 8 ते 9,000 रुपये लागतात आणि प्रचंड मोठे इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे बँकेचे लोन आहेत की ते असे पैसे कोणाकडे पडलेले नसतात, ते सर्व आपल्याला ते बँकेच्या लायबिलिटीज असतात. सर जरी मोठे आहेत, सरांचे तेवढं मोठं काम सुद्धा आहे. सर त्यांचे आज 23 सेंटर आहेत, सर जबाबदार आहेत. तरी सुद्धा आपले हे जे आमदार साहेब आहे, खासदार साहेब आहे, हे दोन्ही माणसं मला अजूनही आठवत नाही. एक फोन सुद्धा मला साहेब इनका एक भी फोन आज तक मेरे को आया नहीं डिस्काउंट के लिए. कभी भी नहीं है कि ये पेशंट को तुम 10 रुपये कम करो. तर उलट त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे दिले, जात येतं तुम्ही MRI करून सॅटिस्फाय करून. हे खरोखर फार चांगली गोष्ट आपल्या तालुक्याला आहे आणि मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या. भविष्यातही आमच्या कुठेही अडचणी अडीअडचणी आल्या तर तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. आणि तुम्ही आज सर्वजण या कार्यक्रमाला आला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सारख्या एक छोट्या शहरामध्ये केलेलं आहे. रुग्णांना सेवा मिळण्याचं काम त्यांनी इथं दिलेलं आहे. आज या ठिकाणी मोठे हॉस्पिटल्स किंवा काही रुग्णांना जी सेवा लागती हॉस्पिटलच्या अगोदर, निदान नक्की काय झाले ह्याचं निदान आज कथे डायग्नोसिसमध्ये होणार आहे. आणि खूप मोठी सेवा आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये मिळणार आहे. मी कत्ते सरांना व पिंकी कत्ते मॅडम यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर कथे याच्या प्रयत्नातून आणि रुबी मेडिकल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेला आजच्या या नवीन उपक्रमाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. डॉक्टर कथे हे माझे मित्र आहेत. अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेसाठी एका मध्यम कुटुंबातून येऊन आपल्या दुर्दम्य शक्तीने, आपल्या मनाच्या इच्छेने सगळ्या परिस्थिती आणि संकटांवरती मात करत त्यांनी या ज्या ग्रामीण भागातल्या तालुक्याच्या जागेला जे MRI ची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबद्दल आता हा त्यांच्या सांगण्यावरून आता हा 5वी मशीन ते इन्स्टॉल करतात. ही 1.5 टेस्टला MRI मशीन निश्चितपणे समाजाच्या उपयोगी पडेल.
MRI हे उपकरण असं आहे की ग्रामीण भागातल्या किंवा तालुक्याच्या लोकांना त्यांच्या तपासणीसाठी जर जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर जायचा यायचा जेवढा खर्च होतो तेवढ्या पैशात त्यांनी ती तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली व्यवस्था ही खरोखरच त्यांच्यातली असणारी सामाजिक भावनेचा प्रत्यय देते. मी त्यांना भावी आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. त्याचसोबत एक सामाजिक सेवा म्हणून कमी खर्चामध्ये गरीब लोकांच्यासाठी ही व्यवस्था उपलब्ध होऊन त्यांच्या शस्त्रक्रिया व्हाव्यात या उच्च विचारांनी त्यांनी सुरू केलेला हा प्रकल्प निश्चित याला यश मिळेल याची मला पूर्ण आशा आहे. त्यासोबतच इतर अनेक त्यांच्या मनात असणाऱ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि आरोग्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र परिपूर्ण होण्याच्यासाठी त्यांनी हे उचललेलं पाऊल यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज मला पुष्कळ खुशी आहे की नारायणगावमध्ये नवीन MRI आला आहे. ॲक्च्युली काय झालं होतं की रुबी हॉलनी मेन हॉस्पिटलनी एक मोठं परचेस केलं होतं, मोठं लॉट ऑफ इक्विपमेंट 40-50 कोटीचं इक्विपमेंट घेतलं होतं आणि पार्ट ऑफ दॅट इक्विपमेंट एक MRI वॉज अवेलेबल. तो मला एक महिन्यानी ते MRIच्यासाठी जगा पाहिजे होता. सो आय वॉज लुकिंग फॉर अ प्लेस आणि डॉक्टर काठे सडनली केम मला जगा ते फास्ट केलं तर मला टाईम पण नाही होता विचार करायच्यासाठी. बिफोर आय न्यू व्हॉट हॅपन MRI ब्रँड न्यू मशीन डायरेक्ट नारायणगावला आला. दिस वॉज नॉट सपोज टू कम टू नारायणगाव बिकॉज माझं काय वरी होतं की 5-6 कोटी टाकलं आणि इन्व्हेस्टमेंट केलं आणि रिटर्न नाही आला तर काय होणार. द बँक विल बी आफ्टर मी नॉट आफ्टर डॉक्टर कटे. सो एनी वे आय एम व्हेरी हॅपी दॅट दिस MRI हॅज कम टू नारायणगाव. आय एम शुअर इट विल डू वेल. मला पुष्कळ आय एम क्वाईट कॉन्फिडेंट की हे मशीन इथे चालणार. अँड तुम्हाला रुबी हॉल तर माहितीच आहे. रुबी हॉल आता काय झालं आहे, वी आर टुडे द लार्जेस्ट हॉस्पिटल ग्रुप इन वेस्टर्न इंडिया इन्क्लुडिंग बॉम्बे. वी हॅव मोर दॅन इट इज नॉट अपोलो, इट इज नॉट फोर्टिस, इट इज रुबी हॉल इन महाराष्ट्र अँड गुजरात. वी हॅव मोर दॅन 800 beds इन 3 hospitals and 23 diagnostic centers. And equipment wise, I challenge any hospital in India to have the equipment that Ruby Hall has. We are very, very lucky. Maza pushkal khushiya hai. Maza ekdam dost hai, Rahul Bajaj saab. He is the chairman of the hospital. Mi tyanla chairman banavla after my father died 10 years ago. आणि त्यांनी पुष्कळ सपोर्ट केला आहे रुबी हॉल क्लिनिकला पण. सो वी हॅव गॉट व्हेरी व्हेरी गुड फ्रेंड्स लाईक मिस्टर सायरस पुनावाला, राहुल बजाज, बाबा कल्याणी. इनफॅक्ट इन लास्ट 2 months ऑल ऑफ दॅम हॅव डोनेटेड मोर दॅन 10 crores टू रुबी हॉल अँड आय हॅव इंडिव्हिज्युअली कलेक्टेड मोर दॅन 45 crores फॉर रुबी हॉल इन 3 months जस्ट बिकॉज ऑफ द गुड विल दॅट वी हॅव डन. सो आम्ही पुष्कळ गरीब पेशंटला पण पुष्कळ मदत करता. एनीबॉडी एनी बच्चाला ऑपरेशन पाहिजे, हार्ट सर्जरी फ्री ऑफ चार्ज रुबी हॉल क्लिनिक. लास्ट इयर आय हॅव डन 100. सो लॉट ऑफ चॅरिटी वर्क इज बिंग डन. पीपल डोंट नो, त्यांना माहिती नाही की रुबी हॉल पण चॅरिटी. सगळं बरोबर, रुबी हॉल म्हणजे महंगा आहे. रुबी हॉल इज चीपर दॅन KEM हॉस्पिटल अँड इनलॅक हॉस्पिटल इन ऑल ग्रुप्स. But still people think Ruby Hall is expensive. Actually we are not. So we are a charitable trust. Jo bhi paisa Ruby Hall earn karta goes back to the trust for equipment. And so maza kay vichar hai that we should help as many people as possible. Tumhala yellow ration card rahnar ka utpanna dakhla rahnar to we can do free treatment for you also. Mi ata lamba lamba bhashe denar nahi. Maza marathi ekdam changla pan nahi hai, thoda thoda hai marathi. But I think you can understand me. So mi kay jaasta bolnar nahi. I thank all of you for coming today. I thank all the doctors, all my friends, people from Narayangaon. I wish this unit all the best.
अँड रन इट ॲज इफ इट्स युअर ओन बेबी. आय डोंट हॅव टाईम. नॉर्मली मी बाहेर पण जात नाही आता. वेन आय वॉज 2-3 वर्ष पूर्वी मी हर वर्ष 1,00,000 किलोमीटर्स करत होता. आय यूज टू डू फ्री क्लिनिक्स. 8,000 फ्री क्लिनिक्स केलं आहे मी. सो लॉट ऑफ चॅरिटी वर्क, लॉट ऑफ गुड वर्क. वी हेल्प एव्हरीबॉडी अँड आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग ऑल ऑफ यू अँड आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. 1.5 टेक्सला MRI सेंटरचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे ते आदरणीय डॉक्टर ग्रँड सर, माजी माननीय खासदार शिवाजीराव अडेराव, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार माननीय शरददादा सोनवणे, तात्यासाहेब गुंजाळ, डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर पिंकी कथे, माझे स्नेही ज्यांच्या मदतीने इथे MRI आलं आहे ते डॉक्टर संजय गोसावी, वी आर बॅचमेट्स अँड गुड फ्रेंड्स, डॉक्टर ठक्कर, डॉक्टर संदीप डोळे, डॉक्टर स्मिता डोळे, सर्व उपस्थित मान्यवर, माननीय शेटकर साहेब, आपल्या दोन्ही तालुक्यांच्या दृष्टीनं आजचा हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण अनेकदा गंभीर रुग्ण ज्यावेळी आपल्याला पुण्याला किंवा मुंबईला पाठवायला लागतात, विशेषतः पॅरालिसिसचे किंवा काही इतर ॲक्यूट पेनक्रायटायटिसचे, त्यावेळी कथे सरांनी सांगितलं की अनेकदा पुण्या मुंबईला गेल्यानंतरसुद्धा वेळेत MRI होईलच अशी काही खात्री नसते. तरी बऱ्याचदा आम्ही काळजी घ्यायचो की पुण्या मुंबईत MRI जर पेशंट पाठवला तर ग्रँड सरांना किंवा इतरांना विनंती करायचं की अपॉइंटमेंट घेऊन आम्ही पेशंट पाठवायचं. परंतु तिथे गेल्यानंतरसुद्धा रश इतकी असते की बऱ्याचदा MRI वेळेत व्हायचा नाही आणि मग पेशंटचे नातेवाईक काकुळतीला यायचे की किती वेळा वाजता रिपोर्ट मिळेल, संध्याकाळी 4-5 वाजता रिपोर्ट मिळणार, मग आम्हाला फोन, परत तिथल्या डॉक्टरांशी कम्युनिकेशन, तिथले कन्सल्टंट निघून गेलेले असायचे, अशा अनेक विधा अवस्थेत नातेवाईक आणि डॉक्टर मंडळी असायचे. आणि त्या दृष्टीनं हा निर्णय अतिशय चांगला घेतलेला आहे कथे सरांनी. डॉक्टर ग्रँड सरांबद्दल सांगायचं काय, ही इज माय टीचर, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, मेंटर, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन इथं काम करत असताना ग्रामीण भागात त्यांनी अगदी सुरुवातीपासून केले हॉस्पिटलच्या उभारणीत. आणि हॉस्पिटलला अतिशय छोटं असताना ते दर महिन्याला येऊन मोफत पेशंट तपासत होते अनेक वर्ष. म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या पेशंटला, अनेक पेशंटला त्यांनी मदत केली. दर महिन्याला स्वतः सर यायचे, कुठलीही फी न घेता आपल्या छोट्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्ष सर्व्हिस दिलेली आणि कुठलंही मानधन त्यांनी लोकांकडून घेतलं नाही. 2D इको सुद्धा, पूर्वी ज्यावेळी PCPNDT ऍक्ट नव्हता, 2D इको सुद्धा त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेकदा फ्री केलेलं आहे. तर अशा प्रकारचं चांगलं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला करता आलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे हॉस्पिटल आशिया खंडातलं रुबी हॉस्पिटल हे 2 नंबरचं आहे. जवळजवळ ते सांगतात की भारतातलं 2 नंबरचं आहे. आणि त्यांचा एक ध्यास आहे की जगामध्ये कुठल्याही प्रकारचे जर डायग्नॉस्टिक मशीन आणि नवीन मेडिकल इक्विपमेंट तर ते रुबीमध्ये पहिल्यांदा इन्स्टॉल होतं. ते नवीन चॅलेंज स्वीकारतात. किती महागडी वस्तू असते, आपल्याला वाटतं की काही गोष्टी आपण खर्च करतो, जास्त पैसे लागतात तपासणीसाठी, परंतु जगात जे पहिलं मेडिकल इक्विपमेंट आहे ते रुबी हॉलमध्ये इन्स्टॉल झालेलं असतं. कॅथलॅब असो, MRI असो, पेट स्कॅन असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सुविधा असो, 400 बेडचं अतिदक्षता विभाग चालवणं ही असामान्य गोष्ट रुबी हॉलने शक्य करून दाखवली. तर अशा प्रकारचं अनेक चांगलं काम रुबी हॉलच्या माध्यमातून होत असताना त्यांचा विस्तार एवढा वाढलेला आहे की आता नारायणगावसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी चांगली सुविधा दिलेली आहे. त्याबद्दल सरांचा अतिशय मनपूर्वक आभार मानतो. खरं तर अभिनंदन करण्यासारखे ते आपले हे नाही, ते फार सिनियर आहेत. आणि त्यांच्या बरोबरीनं डॉक्टर पिंकी कथे यांनी हे मोठं धाडस अंगावर घेतलेलं आहे. कथे सरांनी सांगितलं की हे फार मोठं धाडस आहे, 5-6 कोटी रुपयांचं व्याज, त्याचा मेंटेनन्स आणि हे ग्रामीण भागात चालवणं ही अतिशय अवघड बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याला योग्य पद्धतीने सहकार्य केलं तर निश्चितपणे हे सेंटर सर्व्हाइव्ह होईल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे जास्त प्रत्येकाने जर आग्रह धरला की मोफत द्या, कमी याच्यात द्या, तर ते शक्य होणार नाही. योग्य ठिकाणी त्यांनी सेवा द्यायचं मान्य केलेलं आहे आणि आमदार साहेब अनेक वेळा आपल्याला गरीब रुग्णांना आर्थिक मदत प्रत्यक्षाने करत असतात. हा अनुभव मी पण घेतलेला आहे. माझ्याकडे एक सर्पदंशाचा रुग्ण होता आणि आम्ही एक छोटंसं अपील केलं आणि आमदार साहेबांनी स्वतः 30,000 रुपये येऊन त्या रुग्णाच्या औषधासाठी आम्हाला मदत केली. तर अशा प्रकारचं जर आपण सगळ्यांनी काहीतरी चांगलं काम करायचं ठरवलं तर निश्चितपणे रुग्णांचा फायदा होईल आणि या सुविधा ही जास्तीत जास्त लॉंग टर्म आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचतील. हे मशीन आहे, आता याला 12 वर्ष कुठल्याही प्रकारचा धोका नाही. 12 वर्ष या मशीनला निश्चितपणे त्याचं आयुष्य आहे आणि त्याचा फायदासुद्धा अनेक वर्ष आपल्याला होणार आहे. अत्याधुनिक मशीन आहे, त्याच्यामुळं आपल्या सगळ्या रुग्णांनी त्याचा फायदा घ्यावा अशी त्यांना विनंती करतो.
जुन्नर तालुक्यातील आंबेगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनेही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी इथं येऊ शकलो नाही खऱ्या अर्थाने, माझी ती खंत आहे. उद्या आमच्या मुंबईला खूप महत्त्वाच्या मीटिंग्ज आहेत आणि त्याच्या प्री मीटिंग्ज मला तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घ्यायच्या होत्या. ते करता करता मला उशीर झाला, पण तरी पण माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा कायम या कुटुंबावर आहे. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. कथाई डायग्नोसिस सेंटर 1.5 TMR याच्या MRI सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जे आहे ते माननीय श्री डॉक्टर परवेजी ग्रँट, जे रुबी हॉलचे सर्वे सर्व आहे खरं तर, आणि ज्यांच्या कार्यशैलीची ओळख आमचे मित्र आदरणीय पंजाबराव खोते साहेबांनी या ठिकाणी कथित केलेली आहे. मी डॉक्टर प्रवेश ग्रँट यांचं मनापासून या शिवभूमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. एवढ्या उच्च व्यवस्थेचा वैद्यकीय क्षेत्रातला व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. शिरोळ लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार आदरणीय शिवाजी राणराव पाटील यांची उपस्थिती व्यासपीठ आली आहे. शिवनेर भूषण आदरणीय तातेसाहेब गुंजाळ, त्याचप्रमाणे सिनियर डॉक्टरांमध्ये ज्यांचं खरं तर नाव आहे ते डॉक्टर सदानंदजी राऊत साहेब, लायन्स क्लब चे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय शरीरजी जठार, रोटरी क्लबचे सन्मान्य थोरात डॉक्टर संजयजी गोसावी, डॉक्टरजी ठक्कर, सन्मान्य आमचे मित्र अभिजितजी शेळकर, डॉक्टर पिंकी कथे, सन्मान्य पंजाबरावजी कथे, समोर असलेले सन्मान्य अरुणजी गिरे, आदरणीय सुधीरजी वानखिले, पावलीशेट खंडागळे, लक्ष्मणराव काजोळे, सन्मान्य शरीरजी आमचे साडू आहेत ते, सन्मान्य सोनभाऊजी गावडे, राजाभाऊजी काळे, डॉक्टर डोळे आणि स्वभावगती डोळे दोघंही सपत्निक आहे, डॉक्टर प्रशांतजी जाधव, सन्मान्य डॉक्टरजी डोमसे, उपस्थित रामजी भालेराव ॲडव्होकेट, उपस्थित आपण सर्व सन्मान्य सचिनजी शरद असतील, सचिनजी वाळूंज आहेत, आमचे मित्र आमचे बंधू सुभाष सुशांतजी तरेकर आहेत, आता रवींद्रजी वाजगे, महेशजी बोराणा आणि सर्व सहकारी उपस्थित, सर्व डॉक्टर्स उपस्थित, सर्व हितचिंतक उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर जुन्नर तालुका तात्यासाहेब आपण जो डेव्हलपमेंटच्या दृष्टीने पाहतोय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा एक वेगळा पार्ट आहे, पर्यावरण डेव्हलपमेंट हा एक वेगळा पार्ट आहे, एज्युकेशन फील्ड हा एक वेगळा पार्ट आहे, परंतु आरोग्यामध्ये आणि विशेषत्वापासून या संपूर्ण भारतामध्ये न्यू मस्टरीमध्ये ही MRI ची माझ्या माहितीप्रमाणे फक्त संपूर्ण भारतामध्ये 7 ते 8 मस्टरी आहे, त्या 8 मशीनमध्ये ही महत्त्वाची मशीन MRI ची आज कथे डायग्नोसिस इथं आणली म्हणून मी त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण भारत 130 कोटीचा आहे आणि 130 कोटीच्या भारताला नवीन मस्टरीमध्ये हे सामोरे आलेले आहेत. तशा 50-60 मस्टरी आहेत अजूनही, पण त्या सगळ्या सेकंड हँड मस्टरी आहेत. परंतु एवढी मोठी जबाबदारी घेतली आहे. मी आतापर्यंत पाहिलं खासदार साहेब की असं म्हटलं जातं आपल्या बोलीभाषेमध्ये की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते,
स्त्री एक शक्ती, पण इथं मात्र उलट आहे. इथं डॉक्टर पिंकी कथेच्या पाठीमागची शक्ती आहे. ते माझे मित्र पंजाबराव कथेंचे आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. म्हणजे एवढी मोठी ताकद कथा आदर्श आहे. एखाद्या गोष्टीची जर समजा कामाची असली नकम, त्या कामाची असली दूरदृष्टी, त्या कामाची असली भूमिका, जर माझ्या घरातून आणि माझ्या समजा पत्नीकडून ती सिद्धीत जात असेल तर मी तिच्या पाठीमागे गंभीर उभं राहायला पाहिजे हे पंजाबरावांनी ओळखलं. आणि म्हणून एक नाही दोन नाही, जवळजवळ मी आळेपाटा पाहतोय, जुन्नर पाहतोय, नारायणगाव असेल, मंचर असेल, या सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे यांचे आतापर्यंत डायमंड सेंटर उभे राहिलेले आहेत. आणि आज विशेषत्वाने हा 1.5T हा जो MRI सेंटर आहे हा जुन्नर तालुक्याच्या वैभवामध्ये भर पाडणार आहे. बरं, मी नुसता जुन्नर म्हणणार नाही, याला विशेष क्षेत्र नाही, परंतु नाशिक पासून तर पुण्यापर्यंत कुठल्याही पेशंटला इकडे यायला कोणतीही अडचण नाही. अतिशय कमी पैशामध्ये हा MRI आपल्या हातामध्ये मिळणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की खर तर वरवरचे आता कुठल्याही अरुणराव वरवरचे कुठल्याही गोष्टी आजारपणाच्या आता राहिलेल्याच नाही. लक्ष्मणराव आतमध्ये जोपर्यंत डोकवत नाही ते डोकवणारी मशीन म्हणजे MRI. ती जोपर्यंत आपलं त्या ठिकाणी डायग्नोस करत नाही तोपर्यंत डॉक्टर कितीही MD असू द्या, डॉक्टर कितीही MS असू द्या, डॉक्टर कितीही हुशार असू द्या, त्या डॉक्टरला हालचाल सुद्धा करता येणार नाही. आणि जर पेशंटला जर बरं करायची जर इच्छा असेल आणि जर समजा त्याची सुपर असलेल्या टेक्नॉलॉजी जर ओळख करून द्यायची असेल त्याच्यातून जर कमी वेळामध्ये जर समजा ॲक्युरेट आणि ॲक्युरसी या व्यवस्थेचा अर्थ जर कुठे जर समजून घ्यायचा असेल तर ते MRI शिवाय पर्याय नाही. बरं, हा MRI कोणता आहे? हा MRI फुल बॉडी आहे, म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत. ही इक्विपमेंट एवढी जबरदस्त आहे. मगाशी त्यांनी आम्हाला सांगितलं दरवाजा उघडतो आम्ही, पण खासदार आमदार साहेब तुम्ही जवळ जाऊ नका ते तुम्हाला उडून घेईल. केवढी मोठी ताकद आहे त्या मशीनमध्ये. आणि एवढं मोठी असलेली मशीन आज ग्रामीण भागामध्ये नारायणगावमध्ये आली हे धाडसच आहे. इतका मोठा धाडस डोळे साहेब होतंय हे आपल्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीने लौकिकाचा भाग आहे. आता काही लोक असे समजतात की काम करणाऱ्या माणसाचा वर्ण भेद आणि काम करणाऱ्या माणसाची आधी ओळख विचारतो तू कुठला आहेस. बघा, डॉक्टर वकील किंवा कुठल्याही माणसाला या संज्ञेमध्ये बांधता येणार नाही. डॉक्टर ढोळे कुठून आले हे तुम्हाला विचारायचं काही कारण नाही. डॉक्टर कथे कुठून आले हे आपल्याला विचारायचं काही कारण नाही. डॉक्टर कथे आपल्यासाठी काय घेऊन आले माझ्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, ते आपल्यासाठी उपयुक्त आहे हे मला सांगितलं पाहिजे. आणि मग त्याच्या सीमारेषेच्या बाहेर जाऊन आपण विचार केला पाहिजे, कारण हे वैद्यकीय क्षेत्र आहे. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्राचा अर्थ तुमच्या आमच्या जीवनाशी आहे. पण हे जीवन परत परत मिळते का? हे आयुष्य परत मिळणार नाहीये. या आयुष्याचं ऑडिट होणं, या जीवनाचं ऑडिट होणं, जसं आपण आता बुक किपिंग करतो, आपला हिशोब तयारी करतो, आपली बँकिंग ठेवतो आणि आपले सगळे ऑडिट आपण करतो, आपल्या लाईफचं ऑडिट कोण करतं? तर आपल्या लाईफचं ऑडिट जर कमी वेळात कोण करत असेल तर ते MRI आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. म्हणून ते MRI ची गरज आपल्याला होते. आणि मला MRI चा एक सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण घेतला. आपण सिलेक्टेड माणसं बोलवली ही गोष्ट खरी आहे, कारण पेशंटला आजारी पडले आपापच यायला लागणार, आपण चिंता करू नका. आपण सर्व डॉक्टरांना बोलवले आणि आमच्यासारखी मंडळी बोलवली. बरं, हे ग्रँड सर असे बोलले की मला मी मराठीचा प्रयत्न करतोय, ते मराठीचा प्रयत्न करत नाहीये, त्यांनी तंतोतंत मराठी बोललेली आहे. अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. काय पर्सनॅलिटी दिली, ह्या वयात सुद्धा किती त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे. काय घ्यावा एखाद्या माणसाकडून, काय शिकावं, आपण आयुष्यभर विचारत असतो माझं कसं होईल, मी काय करणार, चिंतेत असतो. माणूस हा चिंतेचा भोपळा आहे. आता सध्या ह्या चिंतेच्या भोपळ्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं की ग्रँड सरांचं एक फोटो खिशात ठेवून रोज त्यांनी एकदा बघा.
एकदा बघा करणार. आणि शेवटी आयुष्य म्हणजे काय आहे आणि या आयुष्याची ओळख तुमच्या असलेल्या फेस रिडिंगवर आहे, तुमची चेहरापट्टी काय सांगते. निश्चितपणे या मेडिकल क्षेत्रामध्ये एक मोठ्या मोठ्याची उंची आज नारायणराव करंडी आणि या जुन्नरवासियांनी ठिकाणी अनुभवलेली आहे आणि याच्यामध्ये वैभवमध्ये जी भर पाडली आहे ती रुबी हॉल आणि डॉक्टर कथे डायग्नोसिस. मी मनापासून आमचे मित्र पंजाबराव, मला मी नेहमी म्हणत होतो पंजाबराव काय नाव दिले हो देवाने बारदस्त हा पंजाबराव. मग मी पण असं कधी कधी विचारतो मला पण कोणतरी दादा म्हणतात शरद राव. शेवटी ह्या नावांमध्ये सुद्धा गमती आहे. आणि पंजाबराव आले सगळे आपल्या मला नेहमी म्हणतात की साहेब आम्हाला तुमचं बरं वाटतं का तुम्ही डाऊन टू अर्थ आहे नाही राहून करता काय. हो लक्ष्मणराव स्पर्धेचं युग आहे. हल्ली कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कसं वागणार तुम्ही कसं बोलणार याला फार मोठी किंमत आहे. तुम्ही जसं वागणार तसेच लोक तुमच्याकडे आकृष्ट होणार, तर तेवढी लोक तुमच्याकडे येणार. जशी ती मशीनचं लोचंबक आहे ना तसं माणसाच्या स्वभावाचं लोचंबक घ्याल. त्यामुळे ते फार गरजेचं आहे. ती एक स्पिरिट आहे, ती एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा ती स्पिरिट निश्चितपणे आपण या ठिकाणी उभी केली. मी आमच्या पंजाबरावला डॉक्टर पिंकी, खरं तर डॉक्टर पिंकीचे आणि मला पंजाबची कन्या फार आवडते. ती छोटी दादा तुम्हाला त्यात भेटली नाही तेव्हा तिथं बसते ती पिवळ्या ड्रेसमध्ये. एवढी हुशार मुलगी तुम्हाला मी सांगतो दादा, एकदा तुम्हाला तिला मी लांडवडीलाच पाठवतो घेऊन. एकदम हुशार आहे. हल्लीच्या मुलं एकदम म्हणजे काय विचारू नका. हल्लीची मुलं म्हणजे सगळी आता मोबाईल सारखी झालेली आहे. एकदम टेक्निकली साऊंड आणि टेक्निकली हुशार इतके इतके म्हणजे इतके हुशार आहेत ती मुलं हल्लीची. खूप चांगला आच्या अशा पद्धतीचं आजची अचिव्हमेंट आहे. जुन्नरसाठी अचिव्हमेंट आहे, जिल्ह्यासाठी अचिव्हमेंट आहे, मेडिकल क्षेत्रासाठी अचिव्हमेंट आहे. मी निश्चितपणे मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि या क्षेत्राच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आपण माफक दरामध्ये, मी म्हणणार नाही कमी दरामध्ये, मी म्हणणार नाही जास्त दरामध्ये, आणि मला अनुभव आहे की माफक दरामध्येच तुम्ही काम करताय. माफक दरामध्ये तुम्ही हे MRI सेंटर निश्चितपणे आपण उंच भरारी घेऊन जावं. आणि आपण म्हटल्याप्रमाणे 500 जर बँचेस झाल्या तर मला सुद्धा तुमचा पार्टनर करा बरं का, तेवढा खासदारांनी मला करा तो करणार साहेब. आपल्याला हे खासदार की आमदार की आता कितीच आपण लोकांसाठी करायचं, आपण दोघं एवढं करतो लोकांसाठी. 500 जर समजा मशिनरीचे तुम्ही समजा या ठिकाणी इक्विपमेंट जर लावले देशात तर आम्हाला काय काम करायची गरज आहे लक्ष्मण. डॉक्टर डोळे तुम्ही आतमधून आमचे पाठवा स्लिपिंग. चला आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रुबी मेडिकल सर्व्हिसेस आणि डॉक्टर कथे डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय अत्याधुनिक 1.5 टेस्ला MRI मशीनचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे एक प्रख्यात डॉक्टर एक संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सगळीकडे ज्यांचं एक आदरानं नाव घेतलं जातं ते डॉक्टर परवेज ग्रँट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या तालुक्याचे सन्माननीय आणि लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा सोनवणे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शिक्षण महर्षी आदरणीय तात्यासाहेब गुंजाळ डॉक्टर सदरंजी राऊत डॉक्टर गोसावी डॉक्टर डोळे त्याचप्रमाणे गिरीजी जठार व्यासपीठावर उपस्थित असलेले अभिजित शेरकर आणि सर्व सन्माननीय आणि ज्यांच्या आग्रहावरून त्यांच्या निमंत्रणावरून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ते सन्माननीय पंजाबरावजी कथे डॉक्टर पिंकी पंजाबराव कथे आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय डॉक्टर मंडळी आणि बंधू आणि भगिनीनं डॉक्टर कथे यांनी मला निमंत्रण दिले 8 दिवसापूर्वी की कार्यक्रमाला यायचं आणि सांगितलं अशा प्रकारच्या मशीनचं उद्घाटन आहे. मी विचारात पडलो की
इतकी महाग मशीन, 1.5 टेस्ला MRI मशीन तशी ग्रामीण भागामध्ये आणि सहसा भारतामध्ये सगळ्याच ठिकाणी सापडतं असं नाही, अतिशय मोजक्याच ठिकाणी भारतामध्ये मला वाटतं एक 5-6 ठिकाणी असेल, 7-8 ठिकाणी असेल अशा प्रकारची मशीनची उपलब्धता. आता सर्वसामान्यांना माहिती नसेल की 1.5 टेस्ला मशीनचं MRI मशीनचं महत्त्व काय. मगाशी मला डेमो दाखवला, काही फोटोग्राफ, काही इमेजेस दाखवले, इतक्या सूक्ष्म पद्धतीनं त्यांचा क्लिअर इमेज ह्या खऱ्या अर्थानं रोगाचं निदान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे असतात. काय होतं परदेशामध्ये आणि आपल्याकडं ह्याच गोष्टीचा एक फरक आतापर्यंत असायचा. एक 10-15 वर्षापूर्वीची इकडची मेडिकल फॅसिलिटी बघा, 21 वर्षापूर्वी आणि आत्ता, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक. लोकांमध्ये मेडिकलच्या बद्दल, आरोग्याच्या बद्दल अवेअरनेस वाढायला लागलाय. पूर्वी तसं नव्हतं, पण बिलं देण्याच्या बाबतीत अजूनही लोकांच्या मध्ये अवेअरनेस तेवढा नाही राहिला. सगळ्या गोष्टी आपण खर्च करतो मुक्त असताना, मग लग्न असेल, घर बांधायचं असेल, हे करायचं असेल, खरेदी असेल, तिथं आपण कुठली घासावीस करत नाही, काही कर. पण एखाद्या हॉस्पिटलचं बिल आलं ते मात्र आपल्याला मान्य होत नाही. मग कुठं आमदार शोधा, खासदार शोधा, यांचं पत्र आणा, त्यांचं पत्र आणा. म्हणजे मेडिकलचं आलेलं बिल देणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे असं काही लोकांना वाटायला लागतं. ही भावना मात्र कुठंतरी बदलली पाहिजे. आज सुद्धा मी खासदार असो नसो, अजूनही माझ्याकडे 5-10 लोक येतात रोज की बिर्ला हॉस्पिटलमध्ये एवढं बिल आलं, KM हॉस्पिटलचं एवढं बिल आलं. आता मला जेवढं शक्य होईल तेवढं लोकांना मी गोड बोलून, प्रेमानं बोलून कमी करतो, पण मला म्हणायला पटत नाही, कारण ह्या गोष्टी तेवढ्या गरजेच्या आहेत मेडिकलच्या दृष्टीने. आज या मशीनची किंमत आहे साधारण 5 कोटीच्या वर. त्याचा डेली खर्च, मी मगाशी जी माहिती घेतली, ती मशीन आयडियल पडली, गिराईक जर नाही आलं तरी त्या मशीनचा खर्च वर्ष दिवसाचा नाही म्हटलं तरी 60,000 रुपये, 50 ते 60,000 रुपये कमीत कमी हे खर्च आहे. मग अशा वेळेला खर्च किती आहे, किती महागाई, ह्या गोष्टी जरी सोडल्या तरी त्याची उपयुक्तता किती महत्त्वाची आणि किती मोलाची हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या मशीनी, अशा प्रकारच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं मशीन ग्रामीण भागामध्ये आणणं एक खऱ्या अर्थाने बेरिंग आहे. आणि डॉक्टर कथेंना मी पाहतोय की दोघेही नवरा बायको गेल्या अनेक वर्षापासून, मंचर असेल, नारायणगाव असेल, जुन्नर असेल, बाकी ठिकाणी असेल, या सगळ्या फाटा असेल, या सगळ्या ठिकाणी अशा सोयी उपलब्ध करून देणं. खरं मी मुंबईत राहिलो नाही, माझा परदेशाशी बराचसा संबंध आहे मेडिकलच्या दृष्टीने. मी खूप डॉक्टर साहेब बराच असतो अमेरिकेला, मला याचं अवेअरनेस माहिती आहे, मला याची गरज माहिती आहे, जाण माहिती आहे. पण अशा प्रकारचं धाडस कुठल्याही डॉक्टरनं, कुठल्याही नवरा बायकोनं ग्रामीण भागामध्ये ह्या ठिकाणी सोडून कुठं केलं असं मला दिसणार. आणि म्हणून ज्या वेळेला मला डॉक्टर बोलवायला आलं की असं असं आहे, म्हटलं मी नक्की येईन ह्या कार्यक्रमाला, मला मशीन बघायचं, कारण ह्या मशीन मी खूप पाहतो. मी ज्या वेळेला केंद्र सरकारच्या पार्लमेंटमध्ये स्टँडिंग कमिटीचा मेंबर होतो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, तर सगळ्या म्हणजे ॲटोमिक एनर्जीपासून सगळ्या तुमच्या फिजिकल रिसर्च ह्या सगळ्या मशीन पाहायला मला आवडत असतो. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा मी बघितल्या बऱ्याचशा मशीन आमच्या या पार्लमेंट कमिटीच्या दौऱ्यामुळं. पण अशा प्रकारची सोय इथं ह्या ठिकाणी नारायणगावसारख्या ठिकाणी अशी मशीन उपलब्ध करून देणं हे खऱ्या अर्थानं मी कौतुकास्पद मानतो. डॉक्टर कथे आणि त्यांच्या मिसेस यांनी चांगल्या प्रकारे काम माझ्या ग्रामीण भागामध्ये, विशेष करून माझ्याच लोकसभा मतदारसंघामध्ये काम चालू आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि डॉक्टर परवेजकर यांच्याबद्दल काय बोलायचं, या सगळ्या पुण्याला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सगळ्या मेडिकल क्षेत्राला माहिती आहे त्यांची एक अद्वितीय कामगिरी. रुबी हॉस्पिटल या सगळ्या ठिकाणी लोकांना एक आदरानं त्या हॉस्पिटलचं नाव घेतलं जातं. आणि त्यांनी जी माहिती सांगितली की इतक्या त्यांनी ऑपरेशन्स आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एनजिओप्लास्टी हे सगळं केलेलं आहे, हे जर बघितलं
तर त्यांचं कर्तृत्व हे अद्वितीय आहे. म्हणून त्यांचं सुद्धा मी या नारायणगाव शहराशी आपण ह्या सेंटरच्या माध्यमातून कनेक्टेड आहात. आम्हाला सगळ्यांना आपला अभिमान आहे. हे सेंटर चांगलं चालेल. आपण सगळेजण या सेंटरला शुभेच्छा देऊन त्यांच्या भविष्य काळात सहकार्य करूया एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. धन्यवाद. मान्यवर आणि ग्रामस्थ सर्व आलेल्या कार्यक्रमाला सगळ्यांची उपस्थिती बद्दल मी मनपूर्वक सर्वांचा आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.